विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, विविध स्पर्धा परीक्षा आणि स्पेशली एनटीएससी परीक्षा जी आहे, या एनटीएससी परीक्षेमध्ये विविध प्रकारचे उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं विचारलेली असतात. मग ही उदाहरणं आपल्याला कमी वेळेमध्ये वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून जर आपण सोडवली तर वेळेच्या आधी आपण हे उदाहरण सोडून योग्य तो पर्याय निवडू शकतो. आणि म्हणून आपण स्पर्धा परीक्षेला विचारलं जाणारं संभाव्यता या घटकावर आधारित एक उदाहरण जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. हा उदाहरण काय दिलंय, दोन खेळाडू बॅडमिंटनचा सामना खेळत आहे. जर पहिल्या खेळाडूने सामना जिंकण्याची संभाव्यता 0.48 असेल तर दुसऱ्या खेळाडूद्वारे सामना हरण्याची संभाव्यता काढा. पर्याय दिले आपल्याला 0.52, 0.48, 0.62 आणि 0.47. असे आपल्याला चार पर्याय दिले. आता याच्यातून एका अचूक पर्यायाची निवड आपल्याला करायची आहे. मग त्याच्यासाठी या उदाहरणाची उकल आपल्याला शोधावी लागणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला पहिला जो खेळाडू आहे त्याची सामना जिंकण्याची संभाव्यता दिली आहे म्हणून ती आपण लिहून घेणार आहे. तर पहिला जिंकण्याची संभाव्यता, पहिला जिंकण्याची संभाव्यता बरोबर आपल्याला ती दिली आहे 0.48 दिली आहे. आता पहिला जिंकण्याची संभाव्यता आपल्याला दिली आहे आणि म्हणून आपण या पहिला जिंकण्याच्या संभाव्यतेवरून दुसरा जिंकण्याची संभाव्यता काढणार. दुसरा जिंकण्याची संभाव्यता जी आहे ती आपण काढून घेणार आहे. आता इकडे लक्ष द्या, इथं आपल्याला पहिला जिंकण्याची संभाव्यता दिली आहे 0.48. हा डेसिमल फ्रॅक्शन आहे, याचं जर आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन केलं तर ते येतं 48/100, म्हणजेच 48%, म्हणजे 48% आलं. मग दुसरा पहिला जिंकण्याची संभाव्यता 48% आली आहे, मग दुसरा जिंकण्याची संभाव्यता 100% जर आपण 48% वजा केली तर किती उरतात, 52% उरतात. 52% 100% जर 48% वजा केले तर खाली राहतात 52%. मग 52% म्हणजेच 52/100 आणि म्हणजेच 0.52, म्हणजे दुसरा जिंकण्याची संभाव्यता ही आली आहे 0.52 आली आहे. आपण आपल्याला दुसरा जिंकण्याची संभाव्यता नाही विचारली, आपल्याला विचारलंय दुसरा हरण्याची संभाव्यता काढा. आणि म्हणून आपण दुसरा हरण्याची संभाव्यता काढणार आहे. दुसरा हरण्याची संभाव्यता बरोबर, आता दुसरा हरण्याची संभाव्यता आपण कशी काढणार, तर दुसरा जिंकण्याची संभाव्यता आहे 0.52. ठीक आहे, मग 100% जर आपण हे 0.52 वजा केले 100%, 0.52 म्हणजे ही जिंकण्याची संभाव्यता वजा केली तर निश्चित आपल्याला दुसरा हरण्याची संभाव्यता मिळणार आहे. आणि म्हणून आपण 100% 52 केले, खाली राहिले 48%, आणि 48% म्हणजेच 0.48 ही आली आपली दुसरा हरण्याची संभाव्यता.